महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणाऱ्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरात बॉम्ब असल्याची माहिती पोलीस प्रशासनाला मिळाली होती. त्यानंतर तात्काळ संपूर्ण मंदिर परिसरात पोलिसांनी ताबा घेतला आणि मंदिर परिसरातील सर्व दुकाने बंद केली. त्यामुळे सर्वत्र नीरव शांतता आणि घबराट पसरली होती. बुधवारी दुपारी 1:30 सुमारास अचानक पोलिसांचा गाडीचा ताफा मंदिर परिसरात आला. सर्व दुकाने तात्काळ पोलिसांनी बंद करून घेतली. तातडीने बॉम्ब शोधक पथक, अग्निशामक दल, रुग्णवाहिकाही दाखल झाली. भाविकांना सुरक्षित स्थळी पोलिसांनी हलवले. संशयित वस्तूची बॉम्ब शोधक पथकाने तपासणी केली. श्वान पथकानेही संपूर्ण मंदिर परिसर पिंजून काढला. सरतेशेवटी बॉम्ब नसल्याची खात्री पोलिसांना झाली आणि भाविकासह सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला. काही काळानंतर पोलिसाकडून आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टिकोनाने बॉम्ब शोध मोहिमेचे मॉक ड्रिल घेण्यात असल्याची माहिती उघड झाली आणि मंदिर परिसरातील नागरिक भाविकांचा काळजीने चढलेला पारा उतरला गेला. टाळेबंदीनंतर मंदिर पुन्हा सुरू झाले आहे. अशात भाविकांची पंढरपुरात गर्दी सुरू आहे. प्रसंगी कुठलीही आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने पोलीस प्रशासन सज्ज असल्याचा विश्वास सर्वांना झाला. संबंधित मॉक ड्रिल हे पोलीस उपअधीक्षक विक्रम कदम, पोलीस निरीक्षक अरुण पवार, पोलीस निरीक्षक किरण अवसर यांच्या माध्यमातून घडले. आज दुपारी साधारण 1 वाजेच्या दरम्यान विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या उत्तरद्वारजवळ एका पोलो गाडीखाली बॉम्ब सदृश्य वस्तू असल्याबाबतची माहिती आम्हाला प्राप्त झालेली होती. खरं तर या बातमीमुळे आजूबाजूचे सर्व व्यापारी वर्ग असतील, भाविक असतील, नागरिक असतील यांच्यामध्ये प्रचंड घबराटीचं वातावरण झालेलं होतं. परंतु सदरची जी बॉम्ब सदृश्य वस्तू होती तर हे पोलीस डिपार्टमेंटमार्फत करण्यात आलेला एक मॉकड्रिलचा एक प्रकार होता, त्याचा एक भाग होता. खरं तर गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्रातील मंदिरं चालू झालेली आहेत. विठ्ठल रुक्मिणी मंदिर हे पूर्ण महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे, आपल्यासाठी एक व्हायटल इन्स्टॉलेशन आहे आणि वेळोवेळी स्टेट इंटेलिजन्स डिपार्टमेंटमार्फत ह्याला थ्रेडबाबतच्या बातम्या आपल्याला माहिती प्राप्त होत असतात. त्या अनुषंगाने पोलीस खातं असेल, मंदिर कमिटी असेल, महसूल विभाग असेल, नगरपालिका असेल व जवळपासची सर्व नागरिक असेल यांची प्रिपेडनेस चेक करण्यासाठी आज आपण ही मॉकड्रिल घेतलेली होती. काही दिवसांमध्येच कार्तिकी वारीदेखील आहे, त्याचप्रकारे सध्या मंदिर परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दीदेखील झालेली आहे. त्या अनुषंगाने जर एखादी बॉम्ब सदृश्य वस्तू भेटल्यास सर्व डिपार्टमेंटचं प्रिपेडनेस असावं, त्या अनुषंगाने आपली तयारी असावी, त्यासाठी आजची ही मॉकड्रिल घेण्यात आलेली होती. मंदिर परिसरामध्ये कुठलेही बॉम्ब सदृश्य वस्तू वेगळ्या पद्धतीने भेटलेली नाही आहे. सदर वस्तू ही पोलीस डिपार्टमेंटमार्फतच ही मॉकड्रिलचा एक भाग होता. मी आपल्यामार्फत सर्व नागरिकांना आवाहन करू इच्छितो, आजूबाजूचे सगळे व्यापारी वर्ग असतील, नागरिक असतील ह्यांना देखील याद्वारे आवाहन करू इच्छितो, आपल्या भागामध्ये जर कुठलीही आपल्याला अनोळखी वस्तू भेटत असेल, वेगळ्या प्रकारची बॉम्ब सदृश्य असेल किंवा इतर कुठल्या प्रकारची वस्तू भेटत असेल तर तत्काळ त्यांनी संबंधित पोलीस स्टेशनला कळवणं आवश्यक आहे. आजूबाजूचे सर्व जे व्यापारी वर्ग आहे तर त्यांना देखील याबाबत आपण माहिती अवगत करणं आवश्यक आहे, भाविकांना देखील याबाबत माहिती अवगत करणं आवश्यक आहे. आता शेतीला द्यायचा असेल वेग तर आणा समृद्धी ट्रॅक्टर्स इथून सोनालिका ट्रॅक्टर. 20 HP ते 120 HP पर्यंत सर्व मॉडेल. सोनालिका टायगर 55 चे बुकिंग सुरू. आजच बुकिंग करा सोनालिका हेवी ड्युटी धमाका ऑफर. ट्रॅक्टर खरेदीवर इन्शुरन्स आणि पासिंग फ्री. सोनालिका ट्रॅक्टर्स अधिकृत विक्रेते समृद्धी ट्रॅक्टर्स, मंगळवेढा, सांगोला आणि मोहोळ, हॉटेल विठ्ठल कामत पाठीमागे, कॉलेज रोड, पंढरपूर.